मेदूवाडा म्हटलं तर आपल्या घरामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच ऑल टाईम फेवरेट पण हा मेदूवाडा मस्त एक सारखा आणि याचबरोबर वरून कुरकुरीत आतमधून मस्त स्पॉन्जी कितीही दाबला तरी त्याने परत त्याचा शेप घ्यायला हवा असा मस्त जाळीदार मेदूवाडा हाताने कसा बनवायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठलंही भांड न वापरता खूप टिप्स सहित हे मेदू वडे कसे बनवायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याचबरोबर सांबरची एक ऑथेंटिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्यामुळे हे सांबर चवीला अप्रतिम आणि भन्नाट लागतो खूप छोट्या मोठ्या टिप्स सहित आज मी वडा सांबरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मेधू वडा सांबर म्हटलं तर आदल्या दिवशी पासून तयारी करावी लागते तर नाही अजिबातच नाही आज मी तुमच्या सोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे ना की ज्यामुळे अगदी सकाळच्या घाईमध्ये जरी तुम्हाला असं वाटलं की आज मेदू वडे आहेत तरी सुद्धा अगदी आरामात तुम्ही बनवू शकता आता इथे मी एक कप भरून डाळ घेतलेली आहे नाश्त्यासाठी तीन ते ती चार लोकांना पुरेल इतपत आजचा हा नाश्ता आपण बनवणार आहोत एक कप भरून आपण डाळ घेतली होती तीन ते चार पाण्याने स्वच्छ मी ती धुवून घेतलेली आहे आता काय करायचं जर एक कप डाळ असेल तर त्यासाठी तीन ते ती चार कप भरून आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचंय हात बुडेल इतपत सोसवेल इतपतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय हे गरम झालेलं पाणी लगेच आपल्याला डाळीमध्ये आहे गरम असलेल्या पाण्यामुळे काय होतं डाळ लगेच फुल्लीच जाते जास्त असा वेळ लागत नाही अर्धा पाऊन तासामध्ये डाळ अगदी परफेक्ट अशी भिजलीच जाते यामुळे मी नेहमी याच पद्धतीने डाळ भिजवते म्हणजे पटकन ही डाळ भिजवली जाते आणि तोपर्यंत आपलं सांबार चटणी काही जे बनवायचं असेल ते सुद्धा होऊन जातं आता डाळ जोपर्यंत भिजली जाते तोपर्यंत सांबाराची तयारी करून घेऊयात तर सांबार बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी भरून डाळ घेतली आता सुरुवातीला आपण आपण एक कप उडदाची डाळ घेतली होती आणि त्यापासूनच आपण वडे बनवणार आहोत तर सांबार सुद्धा अगदी परफेक्ट बनवणार आहोत यासाठी इथे मी अर्धी वाटी भरून तुरीची डाळ घेतली पण याऐवजी तुम्हाला मिक्स डाळी घ्यायची असतील तरी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आता ही अर्धी वाटी तुरीची डाळ आपण चांगली स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झाले की आपल्याला लगेच शिजवून घ्यायचे यासाठी मी इथं कुकर चढवलेलं आहे गॅसची फ्लेम मी इथं चालू केली आता ही जी डाळ आहे ती संपूर्ण डाळ आपल्याला कुकरमध्ये घालायची आणि डाळीच्या तीन पट पट एक्स्ट्रा तुम्ही यामध्ये पाणी घालून हे डाळ चांगली शिजवून घ्यायची डाळ शिजवत असताना डाळीपुरतीचं जे मीठ आहे ते आताच आपण यामध्ये घालूयात आणि याचबरोबर इथे मी पाव चमचा भरून हळद सुद्धा घातली कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ अगदी परफेक्ट शिजली जाईल आता जोपर्यंत सांबारसाठी डाळ शिजली जाते तोपर्यंत सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या सुद्धा आपण चिरून घेऊयात फ्रीज मध्ये जेवढ्या काही भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या मी इथं घेतलेल्या आहेत पण या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच वापरू शकता बरेच जण यामध्ये दुधी भोपळा काशी भोपळा किंवा अगदी वांगा सुद्धा घालतात बरेच जण फ्लॉवर सुद्धा घालतात तरी अगदी संपूर्णपणे तुमची चॉईस आहे कुठल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत तर इथे मी बटाटा एक अर्धा गाजर मी इथं घेतलेला आहे याचबरोबर मिडियम साईजचा इथे मी कांदा सुद्धा घेतलेला आहे तर या सगळ्या भाज्या चिरून मी पाण्यामध्ये ठेवलात आणि यानंतर जेव्हा आपण सांबार बनवायला घेऊ त्यावेळेस मीडियम आकारामध्ये या भाज्या चिरून घ्यायच्या म्हणजे डाळीबरोबर या भाज्या सुद्धा अगदी परफेक्ट अशा शिजल्या जातात आता हे सांबार म्हटलं तर शेवगा तर यायलाच हवा यामुळे इथे मी शेवगा घेतलेला आहे दोन ते तीन मिडियम साइजचे शेवगा घ्यायचा शेवग्याच्या शेंगा मी सुद्धा चा मी चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत यासुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवूयात आणि इथे मोठ्या आकाराचा मी टोमॅटो घेतलाय अगदी लाल बुंद असा टोमॅटो घ्यायचा आणि हा सुद्धा अगदी रफली मोठ्या आकारामध्येच आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर बऱ्याच जणांना सांबारमध्ये टोमॅटो थोडासा जास्त प्रमाणात आवडतो कारण सांबार थोडंसं आंबट असं चवीला छान लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर एखादा टोमॅटो वाढवायचा असेल तर तुम्ही नक्कीच इथे वाढवू शकता सांबारसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या इथे माझ्या चिरून झाल्यात आता पुढची तयारी करून घेऊ तर यासाठी मी इथे कढई गॅसवरती चढवली तर कढई छान गरम झाले की यामध्ये अगदी चमचाभर आपण तेल घालायचंय तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालायची जिरी आणि मोहरी चांगली तडतडली गेली की यानंतर आपल्याला पाव चमचा भरून यामध्ये हिंग घालायचे आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचंय मेथीचे दाणे तर इथे जवळ आसपास दहा बारा मेथीचे दाणे मी घेतलेले आहेत अजिबात यामुळे कडू सांबर होत नाही या उलट सांबार चवीला खूप छान लागतं नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये चिरून ठेवलेला कांदा आणि याचबरोबर भाज्या सुद्धा मी चिरून ठेवल्या होत्या तुम्ही इथे बघा या भाज्या जरा मोठ्या आकारामध्येच मी चिरून घेतलेल्या आहेत या भाज्या पाण्यामधून चांगल्या निथळून घ्यायच्या आणि कढईमध्ये घालायच्या आता या भाज्या ज्या आहेत त्या फोडणीसोबतच आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या फोडणीमध्ये आपला कडीपत्ता घालायचा राहिला होता म्हणून हा मी वरूनच घातलाय आता या ज्या भाज्या आहेत या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या कमीत कमी एक तीन ते चार मिनिटांसाठी परतल्या की यांचा जो स्वाद आहे तो मस्त येतो तुम्ही या पद्धतीने एकदा सांबार नक्की ट्राय करून पहा मस्त ऑथेंटिक असं सांबार तयार होतं थोडीशी वेगळी पद्धत आहे पण जी काही सांबारची टेस्ट आहे ना ती मस्त लागते नुसती वड्यासोबतच नाही तर इडलीसोबत सुद्धा भन्नाट लागते आता एक तीन ते चार मिनिटांसाठी सगळ्या भाज्या अशा मी परतून घेतल्या बटाट्याला हलकासा क्रंच वरती आलेला आहे इतपत आपल्याला भाज्या परतून घ्यायच्यात आता आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर घालायची म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार आणि याचबरोबर दोन मोठे चमचे भरून इथे मी सांबार मसाला घातलाय कुठलाही रेडीमेड सांबार मसाला तुम्ही इथे घालू शकता आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला हा मसाला जो आहे तो भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता काय होतं आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही भाज्या सुद्धा आपण चांगल्या परतून घेतल्या होत्या यामुळे या घातलेला या मसाला जो आहे तो थोडासा करपू शकतो यासाठी लगेच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो थोडासा मिक्स करून झाला की लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित असं पाणी सुटतं आणि मसाले जे आहेत ते अजिबात करपत नाहीत आणखी मिनिट दोन मिनिट मी भाज्या चांगल्या परतून घेतल्या गॅसची फ्लेम मी बंद केली आता यानंतर कुकर थंड झाला आहे की नाही यामधली बाफ संपूर्णपणे जिरली गेली की लगेचच आपण कुकरचं झाकण काढून घेऊयात आणि आता तुम्ही इथे बघू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजली गेलेली आहे अशाच पद्धतीची डाळ आपल्याला सांबारसाठी हवी असते मऊ अशी डाळ गळली गेलेली आहे थोडीशी ही डाळ मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम मी चालू केली यानंतर परतून ठेवलेल्या भाज्या संपूर्णपणे यामध्ये घालायच्यात आणि चांगल्या त्या एकजीव मिक्स करून घ्यायच्यात आता जर तुम्हाला असं वाटलं की सांबार थोडस सा दाटसर वाटतंय आणखीन थोडंसं पातळ हवं तर यासाठी काय करायचं ज्या कढईमध्ये आपण भाज्या परतून घेतल्या होत्या जितपत पातळ आपल्याला सांबार आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम चालू करायची सगळा जो मसाला किंवा साईडला चिकटलेल्या भाज्या आहेत त्या संपूर्ण काढून घ्यायच्या पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि हेच पाणी आपल्याला सांबारमध्ये घालायचं आहे म्हणजे मसाला किंवा भाज्या ह्याची बात वेस्ट जात नाही आता सांबारमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मात्र सांबाराची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटते आता भाज्या शिजवून घेण्यासाठी पुन्हा यावरती झाकण लावायचं आणि झाकण लावून गॅसची फ्लेम अगदी लो करायची कारण सांबार आहे जास्त प्रमाणात आहे वरती येऊ नये यासाठी एकदम गॅसची फ्लेम लो करायची आणि एक दहा मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची किंवा एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता आता एवढं करेपर्यंत आपली डाळ सुद्धा चांगली इथं भिजली गेली तुम्ही इथे बघू शकता मस्त डाळ फुलली गेली तर ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात घ्या की कोमट पाण्यामध्ये जर डाळ तुम्ही भिजवून घेतली तर पटकन ही भिजली जाते अर्धा पाऊन तास किंवा जास्तीत जास्त एक तासाभरात हे डाळ अगदी परफेक्ट भिजली जाते आता डाळीमधलं संपूर्ण पाणी मी निथळून घेतलं आता डाळ वाटून घेऊयात तर डाळ वाटून घेत असताना संपूर्ण डाळ एकदम न वाटून घेता थोडी थोडी करून वाटून घ्यायची म्हणजे पटकन वाटली जाते मिक्सर सुद्धा अजिबात गरम होत नाही आता डाळ वाटून घेत असताना अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचंय चमचा दोन चमचे पाणी घालायचं कमीत कमी पाण्याचा वापर करायचा पण इन केस जर तुम्हाला जास्त पाणी लागलं आणि बॅटर खूप पातळ झालं तर काय करायचं वडा शेप तर धरणारच नाही मग काय करायचं यासाठी सुद्धा एक खास टीप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे अर्धवट अशी डाळ मी वाटून घेतली यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूयात अगदी एक चमचाभर मी यामध्ये पाणी घातलं आता पुन्हा एकदा हे बारीक वाटून घेऊ जेव्हा आपण बारीक वाटून घेतो त्यावेळेस अधूनमधून डाळ वर खाली करून घ्यायची म्हणजे एक सारखी अशी बारीक होते आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त इथे बाटर आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे हलकासा जाडसर जरी राहिला ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून संपूर्ण डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे आता ही चांगली आपल्याला फेटून घ्यायची कमीत कमी एक दोन ते तीन मिनिटांसाठी ही चांगली फेटली गेली पाहिजे हो बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा डाळ वाटून घेतो त्यावेळेस पाण्याचा वापर थोडासा चुकून आपल्याकडून जास्त होतो आणि यावेळेस मात्र वड्यांना आकार देणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि म्हणूनच यासाठी एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे ना मी एक अर्धी वाटी भरून पोहे अगदी चांगले बारीक अशी वाटून घेतले आता हे बारीक करून घेतलेले अर्धी वाटी पोहे आपण यामध्ये घालूयात म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते संपूर्ण पाणी हे पोहे शोषून घेतील आणि बॅटर अगदी परफेक्ट असं तयार होईल आणि यामुळे काय होतं की वडे सुद्धा अगदी मस्त क्रिस्पी तयार होतात आता पोहे घातल्यानंतर पुन्हा हे बॅटर तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं आपल्याला फेटून आहे तर इथं बॅटर चांगलं फेटून झालेलं आहे पहिल्यापेक्षा हे बॅटर अगदी लाईट वाटतंय आणि थोडस असं फ्लफी सुद्धा वाटतंय आता यामध्ये इतर साहित्य घालूयात तर बारीक चिरून घेतलेला ओला नारळ एक दोन ते तीन चमचे घालायचंय अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली आता यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालायचं चवीपुरतं चा, मीठ घालायचं आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं आता वडे बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार आहे अजिबात हे पातळ नाही हाताने सुद्धा अगदी तुम्ही सहज हे वडे करू शकता यासाठी मी इथे वाटेमध्ये पाणी घेतलेलं आहे हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि जेवढा चपातीसाठी आपण उंडा घेतो अगदी तेवढंच बॅटर घ्यायचं चा। हातावरती चांगले ते गोल करून घ्यायचं आणि मध्ये अशा पद्धतीने अंगठ्याने होल करून घ्यायचं अगदी सहज हातानेच हे वडे तयार होतात आणखी एक मी तुम्हाला करून दाखवते कुठल्याही ट्रिकची आवश्यकता नाही अजिबात हे वडे हाताला सुद्धा चिकटून बसत नाही त्यामुळे तेलामध्ये सोडताना कुठलीही भीती न बाळगता तुम्ही अगदी सहज हे वडे सोडू शकता हे पहा या पद्धतीने आणि शेप सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त शेप आलेला आहे आता इकडे मी तेल गरम करून घेतले वडे पटपट सोडून घेऊयात तर तेल गरम करून घेत असताना तेल मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं खूप अगदी दूर येईपर्यंत तेल गरम करायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत तर इथे तेल अगदी परफेक्ट असं गरम झालंय आता यामध्ये वडे सोडूयात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वडे तळून घेत असता किंवा कुठलाही पदार्थ तळून घेत असताना खूप जास्त एकदम गर्दी करायची नाही पहिल्यांदा एक किंवा दोन वडे तळून घ्यायचे तेलाचं टेम्परेचर एकदा लक्षात आलं की यानंतर मात्र तुम्ही तीन चार वडे एकदम सोडू शकता सुरुवातीला आपण दोनच वडे तळून घेऊयात म्हणजे अगदी परफेक्ट असा तेलाचा सुद्धा अंदाज येतो एखादा मिनिट जाऊ द्यायचा आणि आने यानंतर हलकेसे वडे हे असे वरून क्रिस्पी वाटायला लागले की पलटी करून घ्यायचे आणि दोनही साईडने मस्त हे वडे तळून घ्यायचे वडे तळण्यासाठी तसा फारसा वेळ लागत नाही एक दोन तीन एक ते तीन मिनिटांमध्ये एक बॅच अगदी परफेक्ट अशी तळून होते आणि तुम्ही इथे बघू शकता काय सुरेख रंग आला आणि याचबरोबर तुम्ही शेप सुद्धा बघा वड्यांना परफेक्ट असा शेप आलेला आहे याच पद्धतीने इतर जे वडे आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊयात कढई थोडीशी मी लहान आकाराची घेतली त्यामुळे एका वेळेस मी तीन तीन वडे सहज असे तळून घेऊ शकते आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त सगळे वडे एकसारखे असे तळून झालेत आता सांबार आपण चेक करून घेऊ तर इथे मी एक दहा मिनिटांसाठी लो फ्लेमवरती सगळ्या भाज्या शिजवून घेतल्यात आता तुम्ही या सांबाराचा रंग बघू शकता काय सुरेख रंग आलाय पण यानंतरची एक खास टीप की जी आतापर्यंत तुम्हाला कुणीच सांगितली नसेल यामधला जो शेवगा आहे तो संपूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा थोड्याशा भाज्या तुम्ही यामधल्या काढून घेऊ शकता काय होतं ज्यावेळेस तुम्ही सांबार चांगलं मिक्स करून घेता भाज्या मिक्स करून घेता त्यावेळेस ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्याचे जे धागे आहेत किंवा जी साल आहे ती यामध्ये मॅश होते तर ते तसं होऊ नये यासाठी आपल्याला शेवगा आधी काढून घ्यायचा आणि इतर ज्या भाज्या आहेत ना त्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या म्हणजे त्या भाज्यांचा सुद्धा स्वाद अगदी मस्त येतो आणि सांबार सुद्धा एक संथ असा आणि चवीला अप्रतिम लागतं आता सगळ्या भाज्या चांगल्या एकजीव मिक्स करून झाल्या तुम्ही सांबाराची इथे कन्सिस्टन्सी बघून घ्या काय सुरेख हे सांबार, सांबार दिसतंय आता यामध्ये चिंचेचा कोळ घालूयात आणि थोडासा गुळाचा खडा सुद्धा घालायचा आहे साइडला ला काढून ठेवलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या मिक्स करून घ्यायच्या आणि एक उकळी येण्याची वाट पाहायची आणि आता तुम्ही इथे वडा बघून घेऊन घ्या मस्त एक सारखे एका रंगावरती सगळे असे वडे तळून झालेले आहेत मी थोड्याशा लाईट रंगावरती हे वडे काढून घेतलेत पण तुम्हाला जास्त थोडेसे डार्क रंगावरती हे वडे आवडत असतील ना तर थोडेसे तुम्ही एक्स्ट्रा तळून घेऊ शकता आता तुम्ही हा वडा बघू शकता कितीही मी हा दाबून घेतला तरी आहे असा पुन्हा शेप याचा घेतला जातोय आणि याचबरोबर आतमधून सुद्धा मस्त जाळीदार झालाय आता सांबार एक उकळी आली की मी गॅसची फ्लेम बंद केली सांबार आपलं रेडी झालं या सांबारसोबतच तुम्ही खोबऱ्याची चटणी सुद्धा सर्व्ह करू शकता ला ला आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ ह्याच्याच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा